किरकोळ मारहाणीचे प्रकरण किती महागात पडू शकतं याचं उदाहरण कडेगाव तालुक्यातील विहापूर येथे घडलेल्या दुहेरी खून प्रकरणावरून दिसून येतं. किरकोळ मारहाणीच्या कारणावरून चिडून जाऊन झालेल्या मारामारीत संदीप भानुदा चव्हाण आणि विजय नानासाहेब माने या दोघांचा खून झाला. याशिवाय गणेश सतीश कोळी आणि गोरख महादेव कावरे हे जखमी झालेत. या खून प्रकरणी मधुकर उत्तम मोरे आणि विशाल तानाजी चव्हाण यांच्या विरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी संशयित आरोपी मधुकर मोरे याला अटक केली तर विशाल चव्हाण हा फरार आहे. या दुहेरी खून प्रकरणारे तालुका हादरला आहे. विहापूर येथील गणेश कोळी आणि गोरख कावरे तसेच विजय माने यांनी शुक्रवारी दुपारी 4 सुमारास किरकोळ कारणावरून या खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी मधुकर मोरे याचे वडील उत्तम मोरे यांना मारहाण केली होती. हीच मारहाण दोघांच्या जीवावर बेतली आहे. गणेश विजय गोरख या तिघांनी मिळून आपल्या वडिलांना मारहाण केल्याची माहिती मधुकर मोरे याला मिळाली. त्यामुळे संतापलेल्या मधुकर यांनी आपला मित्र विशाल चव्हाण याला सोबत घेऊन विजय माने गणेश कोळी गोरख कावरे यांना लाकडी दांडके काठी आणि उसाणी मारहाण करून गंभीर जखमी केलं तर विजय गणेश आणि गोरख या तिघांचा मित्र असलेला संदीप चव्हाण याला त्याच्या घरातून बाहेर बोलावून घेतलं आणि मारहाण करून गंभीर जखमी केलं. त्यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने संदीप चव्हाण याचा जागीच मृत्यू झाला तर विजय माने यांना सांगली येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता तिथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या खून प्रकरणाची माहिती मिळताच कडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांच्यासह पोलीस पथकाने विहापूर येथे घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. तसेच या खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी मधुकर मोरे यांच्या मुसक्या आवळल्या तर दुसरा संशयित आरोपी विशाल चव्हाण याच्या तपासासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.